हॅलो मित्रांनो वेलकम टू स्टडी रिव्होलूशन आज माझा फेस तुम्हाला दिसत नसेल मी दिसत नसेल कारण मी घरी आलो आहे गावाकडं घर आहे माझं त्याच्यामुळं आता जो स्टुडिओ आहे तो इथे अवेलेबल नाही आहे ऑब्वियस आहे त्याच्यामुळं फक्त मी रेकॉर्ड करू शकतो माझा फेस वगैरे तुम्हाला दिसू शकत नाही आणि थोडासा नॉईज पण येईल नॉईजचा पण प्रॉब्लेम येईल परंतु तेवढं फक्त सांभाळून घ्या बाकी ठीक आहे आणि डिस्कशन येणं हे कंपल्सरी आहे डिस्कशन आपल्याला रोज करंट अफेअरचं करावंच लागणार आहे त्यामुळं जे लेक्चर आहे ते डेली येईलच ये थोडा टायमामध्ये फरक पडेल जे बारा वाजता आहे ते थोडं उशार होईल कधी लवकरच येईल जर असं काही इन अप्रोप्रिएट कंडिशन्स असतील कंपल्सरी कंडिशन असतील तर त्याच्यामध्ये ते तेवढं फक्त सांभाळून घ्या बाकी सगळं ठीक आहे आज अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आहे आणि आजचा हिंदू खऱ्या अर्थानं आज आपण डिस्कस करणार आहोत पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो पहिल्यांदा आपण जे काही महत्वाचे एअरटेल्स असतात ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्वाच्या न्यूज असतात ते डिस्कस करत असतोय आणि हे जे सगळं डिस्कशन असतं ते आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून असतं आणि विशेष करून स्पर्धा परीक्षेच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना केंद्रीभूत मानून जे काय डिस्कशन असतं ते आपण करत असतो जो काय द हिंदूला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्वाचा मजकूर असतो तो आपण सखोल मध्ये जाऊन डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो सुरुवात करूया मग अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीसचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू पहिलं जे कोणतं महत्वाचं एरिटरल आहे ते डिस्कस करण्यापासून सुरुवात करूया सो लेट स्टार्ट आपलं जे आजचं पहिलं महत्वाचं एरिटरल आहे ते विशेष करून इंडिया आणि युनायटेड अरब अमिरात जे आहे त्या दोन कंट्रीमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंटचे बोलणे सुरू आहेत त्या फ्री ट्रेड अग्रीमेंट विषयी हे बोलणार खर तर आर्टिकल आहे त्या मधून आपल्याला कशा पद्धतीनं भविष्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये फायदा होणार आहे ते सांगणारं खरं तर हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहायच मिळते आता याच्या अगोदर आपल्या आणखी एका कंट्री सोबत फ्री ट्रेड अग्रिमेंटचेंट्री कोणते तर कं ती कंट्री आहे युनायटेड किंगडम ज्याला आपण ब्रिटन असं संबोधतो त्या कंट्री सोबत अशाच पद्धतीचं आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंटचं बोलणं आपलं सुरू आहे पहिल्यांदा हे आर्टिकल समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मॅपच्या द्वारे युए लोकेशन कशा पद्धतीनं महत्वाचं आहे आपल्यासाठी ते तर समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मानाने मी सगळं काय तुम्हाला समजावून सांगतो नेमकं एरुटेलमध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे हे जे एरुटेल लिहिलं गेले ते चंद्रजीत बॅनर्जी यांच्याकडून लिहिलं गेले इथे इमेज सुद्धा त्यांचे बघू शकताय तुम्ही आणि त्याच्यामध्ये त्या लोकेशनच्या आधारे लोकेशन बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की युए सोबत आपला फ्री ट्रेड ऍग्रीमेंट होणं का गरजेचं आहे वर आपण कोणत्या गोष्टीसाठी जास्त डिपेंड आहोत विशेष करून ऑइल साठी आपण जास्त डिपेंड आहोत ते सगळं आपण डिस्कस करणार आणि त्यानंतर लाईन टू लाईन आपण बघण्याचा प्रयत्न करूया की नेमकं मध्ये लेखकांना लेखकाच्या शब्दात काय सांगितलंय मग आता पहिल्यांदा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय तर फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे मराठीमध्ये त्याला मुक्त व्यापार नीती असं आपण म्हणू शकतो आणि मुक्त व्यापार नीती म्हणजे काय जो इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय इंडियामध्ये निर्यात करतोय काय वस्तूंच्या त्याच्यावरती जे काय आपण टॅक्स आकारतोय किंवा जे काय आपण टॅरिफ बॅरियर्स आहेत टॅरिफ आकारतोय जकात आकारतोय त्या जकातीमध्ये टोटली सवलत त्यांना देणं मुक्तता त्यांना देणं आणि तशाच पद्धतीची कृती जी आहे ती युव्ही सुद्धा करणं भारतासोबत त्याला आपण मुक्त व्यापार नीती असं म्हणू शकतो किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट असं म्हणू शकतो म्हणजे एकंदरीत मुक्त व्यापार करण्यासाठी जे काही करावं लागतं त्या दोन्ही कंट्री एकमेकांसाठी करत असतात जेणेकरून व्यापारामध्ये प्रगती होऊ शकेल व्यापारामध्ये एकमेकांना फायदा जास्त होऊ शकेल या दृष्टीतून तो जो अग्रीमेंट केलेला असतो त्याला आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट असं संभवतो हे डोबळ मानन तुम्हाला समजावून मी सांगितलं आता आपल्याला समजावून काय घ्यायचंय तर आता आपल्याला समजावून घ्यायचंय युनायटेड अरब अरब अमिरातचं लोकेशन कशा पद्धतीने ते लोकेशन आपण व्यवस्थरित्या बघूया म्हणजे ते जे काय स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ते तुम्हाला व्यवस्थित्या समजून घेता येईल इथं तुम्हाला वर्ल्ड मॅप दिसू शकतो या ठिकाणी आपला इंडिया आहे आणि इथून या ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने इ वचं लोकेशन या ठिकाणी पाहाव्याच मिळते हा मॅप खूपच बारीक तुम्हाला दिसतोय वर्ल्ड मॅप याच्यासाठी दाखवलंय की एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला वर्ल्डवरती कसं आहे हे पहिल्यांदा समजून यायला पाहिजे हे जर झूम स्वरूपात आपण बघितलं तर अशा पद्धतीचा मॅप आपल्याला पाहावास मिळतो मग आता या मॅपमध्ये आपल्याला युनायटेड अरब अमिरातचं लोकेशन बघायचं इथं तुम्हाला ते लोकेशन दिसते आणि हा जो टोटल एरिया आहे तो युनायटेड अरब अमिरातचा एरिया असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावास मिळतं आणि इकडं ऑब्यस आहे आपला इंडिया आहे इथून या ठिकाणी युनायटेड अरब अमिरातचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळते परंतु बाकी सुद्धा कंट्री तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या कंट्री कोणती आहे तर त्याच्यामध्ये यमन आहे ओमान आहे इकडं अरेबिया सौदी अरेबिया कंट्री आहे ही जो मोठा एरिया दिसतोय तो इकडे इराक कंट्री आहे बरोबर बाकी कंट्री आणखी बघायच झाल्या तर बाकी इराक नंतर इथे एवढं काय स्पष्ट दिसत नाही बाकी इकडच्या कंट्री जर बघायच झाल्या तर इथं इराण ही कंट्री पाहाव्यास मिळते इकडे पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे तुर्कमेनिस्तान आहे उजबेकिस्तान आहे त्यानंतर इकडे किर्गिस्तान आहे इकडे कझाकिस्तान वरचा एरिया जो दिसतोय तो कझाकिस्तानचा एरिया आहे अफगाणिस्तानचा एरिया हा मधला तुम्हाला आणि हा जो आहे तो इराणचा आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आणि इकडे कॅस्पियन्स एरिया आहे त्यामुळं एकंदरीत आपल्याला काय करायचं तर इकडचं जे काय कंट्रीज आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं म्हणजे एकंदरीत तुम्हाला झूम करून मी तो मॅप दाखवण्याचा प्रयत्न केला आता युनायटेड अरब अमिरातवर आपण डिपेंड कोणत्या गोष्टीसाठी जास्त आहोत म्हणजे युनायटेड अमिरात मुळात पैसे जास्त कमवतो कोणत्या गोष्टीतून तर पैसे मुळात युनायटेड अमिरात कमवतो ऑइलच्या जे काही उत्पादन होतं त्यांच्या ऑइलच्या ज्या त्यांच्याकडे खाणी आहेत त्या खाणींमधून खऱ्या अर्थानं ते युनायटेड अरे अमिरात राज्य आहे ते मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असते आणि तेच ऑइल क्रूड ऑइल जे आहे आपण तिथून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आयात करत असतो आणि त्यांनी जर किमती वाढवल्या क्रूड ऑइलच्या कच्च्या तेलाच्या तर इथंसुद्धा आपल्याला किमती वाढवाव्या लागतात जसं की काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की पेट्रोलच्या आणि डिझेलच्या खूप मोठ्या प्रमाणात किमती वाढवल्या गेल्या होत्या त्यामुळे खऱ्या अर्थानं युनायटेड अरब अमिरात जे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे दुसऱ्या आणखी कोणत्या गोष्टीसाठी महत्वाचं आहे एक तर इंडियाला या अरेबियन कंट्री ज्या आहेत त्याच्यामध्ये सौदी अरेबिया युनायटेड अरब अमिरात आहे ओमान आहे यमन आहे बाकी इकडे इराक आहे जॉर्डन आहे सिरिया आहे तुर्की आहे इकडे इस्रायल आहे इजिप्त आहे सौदी अरेबियन कंट्रीज सॉरी अरेबिया सॉरी ह्या आफ्रिकन कंट्री आहेत त्या आफ्रिकन कंट्री सोबत सुद्धा आपल्याला व्यापाराचे मार्ग मोकळे करणं गरजेचं आहे आणि जर आपण आता युनायटेड अरेब अमिरात सोबत जर आपण चांगल्या पद्धतीनं फ्री ट्रेड ऍग्रीमेंट करत असेल तर आपण ऑबियस आपल्याला चान्स काय मिळणार आहे तर युनायटेड अरब अमिरातच्या थ्रू या कंट्री सोबत व्यापार करण्याचा चान्स आपल्याला उपलब्ध होणार आहे कारण का तर युरोपियन युनायटेड अरब अमिरात मध्ये जर आपल्याला व्यापारी सवलती मिळत असतील मुक्त व्यापार करण्याची संधी मिळत असेल तर त्याच्या आधारे आपण काय करू शकतोय तर इकडच्या कंट्रींना सुद्धा माल मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करू शकतोय इन्व्हेस्टमेंट त्यांच्या आपल्यामध्ये खूप वाढवू शकतोय आणि आपल्या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा तिथं खूप मोठ्या प्रमाणात खरं तर वाढवू शकतोय मग तो जो एरिया आहे तो कुठपर्यंत वाढू शकतोय आपला इकडं तुर्कीपासून ते इकडं सौदी अरेबियन कंट्रीपर्यंत आपण खऱ्या अर्थानं पसरू शकतोय एका युनायटेड अरब अमिरातच्या खरं तर फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे समजतंय त्यामुळे त्याचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ते स्ट्रॅटेजिक लोकेशन आपल्याला खरंतर माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळं लेखकानं मध्ये सुद्धा शब्द काय वापरला तर स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे त्याचं जे काय आहे ते मग त्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचं काय महत्वचं आहे महत्व आहे हे तुम्हाला खऱ्या अर्थाने इथं समजावून सांगितलं आणि बाकी इकडं पर्शियन गुल्फचा एरिया आहे हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो हा एरिया आहे तो खऱ्या अर्थानं रेड सीचा एरिया म्हणून ओळखला जातो आणि गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया म्हणून हा ओळखला जातो त्यामुळं खऱ्या अर्थानं आ, हे आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे आणि इकडं अरेबियन सी आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे हे झालं युनायटेड अरब अमिरातचं स्ट्रॅटेजिक लोकेशन त्या लोकेशन मुळे खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि फ्री ट्रेड अग्रिमेंट विषयी आपण युनायटेड किंगडम सुद्धा युनायटेड किंगडम सोबत सुद्धा आपलं बोलणं सुरू आहे त्यांच्यासोबत सुद्धा भविष्यामध्ये फ्री ट्रेड अॅग्रीमेंट आपला सक्सेसफुल होण्याची शक्यता आहे त्याच्यावरती सुद्धा दोन वेळा एडिटरला आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो सुद्धा मुद्दा तुमच्या लक्षात असणं कुठेतरी गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत पहिली कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय एफ टी का नेमकी ही कन्सेप्ट काय ही तुम्हाला माहिती पाहिजे जी की सुरुवातीलाच मी तुम्हाला समजावून सांगितले आणि इकॉनॉमीच्या भाषेमध्ये जर समजून घ्यायची असेल तर इंटरनेटवरून तुम्हाला कुठेही मजकोतो मिळून जाईल तिथं समजून घ्या तुम्ही परंतु ढोबळ मानान तुला तुम्हाला ऑलरेडी मी ते समजून घेतले फक्त तुम्हाला रीड करण्याची गरज आहे इकॉनॉमीच्या भाषेमध्ये बाकी तुम्हाला तर ही कन्सेप्ट काय ते डोबळमानानं समजले दुसरं महत्वाचं काय दुसरं महत्वाचं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये एकमेकांच्या कंट्री ज्या आहेत विशेष करून इंडिया आणि युनायटेड अरब अमिरात जे आहे त्या एकमेकांमध्ये कोणकोणत्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत असतात जास्त व्यापार खरं तर कोणकोणत्या गोष्टींमध्ये याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे जे की खरं तर एरिटोरियलमध्ये दिलेलं आहे म्हणजे डोबळमानानं तुम्हाला मध्ये नेमकं काय सांगितलं हे तुम्हाला आता समजावून सांगितलं आता आपण लेखक लाईन टू लाईन काय बोलतोय ते आपण लाईन टू लाईन समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात या एरुड्रेलची हेडलाईन जी आहे ना ते हेडलाईन मध्ये सुद्धा लेखकाला खूप काय बोलायचं आहे लेखक म्हणतो इचिंग अ ट्रेड लाईन टू बॉन्ड बियॉन्ड ऑइल म्हणजे पेक्षा पुढे सुद्धा आपण जास्त युनायटेड अरब अमिरात मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्यांची पण इन्व्हेस्टमेंट आपल्यामध्ये घेऊ शकतो ऑइल ऑइलसाठी तर आपण ट्रेड अग्रीमेंट करणं गरजेचं आहेच आहे परंतु त्याच्या पुढे सुद्धा कसं महत्व आहे हे लेखकाने याच्यामध्ये समजावून सांगितलंय त्याचबरोबर अँड इंडिया यू वी फ्रेड फ्री ट्रेड अग्रिमेंट विल इनेबल टू वे इन्व्हेस्टमेंट फ्लो अँड हेल्प अचीव अँबिशियस एक्सपोर्ट टार्गेट म्हणजे टू वे इन्व्हेस्टमेंट आहे त्या पण ती पण कंट्री आपल्यामध्ये तशाच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करेल आणि आपण सुद्धा त्यांच्यामध्ये तशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणं खरं तर गरजेचं आहे आणि ते पॉसिबल होईल जर फ्री ट्रेड अग्रिमेंट सक्सेसफुल होत असेल तर असं लेखकाला हेडलाईनमध्येच सांगायचं आहे आता लाईन टू लाईन बघण्याचा प्रयत्न करूयात पहिलं तर लेखकानं सांगितले फ्री ट्रेड अॅग्रीमेंटसाठी आपण कोणकोणत्या कंट्रींना विशेष करून फोकस करतोय असं लेखकानं सांगितलंय मग त्याच्यामध्ये सहा प्रकारच्या कंट्री आहेत सहा वेगवेगळ्या कंट्री आहेत की त्यांच्यासोबत आपल्याला मुक्त व्यापार करार करणं गरजेचं आहे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती इंडिया फोकससुद्धा करत आहे सुद्धा देत आहे आणि त्याच्यामध्ये टॉपची कंट्री जी आहे ते युनायटेड अरब अमिरात ही कंट्री आहे असं लेखक म्हणतोय त्याचबरोबर बाकी कंट्री कोण कोणती तर युनायटेड किंगडम आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं याच्यावरती एरुरल सुद्धा येऊन गेलेली आहेत युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन सोबत सुद्धा आपण फ्री ट्रेड अग्रीमेंटची बोलणी करत आहोत त्याचबरोबर युरोपियन युनियन आता युरोपियन युनियनमध्ये ज्या काही युरोपियन कंट्री आहेत त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम सोडू ना युनायटेड किंगडम जो आहे ब्रिटन जो आहे तो एक्झिट झालेला युरोपियन युनियन म्हणून मधून त्यामुळे युनायटेड किंगडम सोबत आपण वेगळा तर फ्रीटेड ट्रेड अग्रीमेंट करतोय त्याचबरोबर राहिलेल्या सगळ्या युरोपियन कंट्री ज्या आहेत ज्या युरोपियन युनियनचा भाग आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण फ्रीटेड ट्रेड अग्रीमेंट करतोय म्हणजेच कुणासोबत तर युरोपियन युनियन सोबत पुढची कंट्री आहे ती ऑस्ट्रेलिया आहे ऑस्ट्रेलियासोबत सुद्धा आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट करणं गरजेचं आहे म्हणून आपण त्याच्यावरती जास्त फोकस करतोय त्याचबरोबर आणखी कॅनडा कंट्री आहे आणि इस्रायल कंट्री आहे या कंट्रींसोबतसुद्धा आपल्याला फ्री ट्रेड अॅग्रीमेंट करणं गरजेचं आहे म्हणून आपण त्या कंट्रींवर एकंदरीत फोकस करतोय म्हणजे एकंदरीत फोकस कोणत्या कंट्रीवर आहे आपला फ्री ट्रेड अॅग्रीमेंटसाठी युनायटेड अरब अमिरात आहे युनायटेड किंगडम आहे युरोपियन युनियन आहे ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे इस्रायल आहे या महत्वाच्या कंट्री आहेत की ज्यांच्यावरती आपण फोकस करतो आहे विशेष करून गुल्फ गुल्फ कॉपरेशन काउन्सिलच्या जे काही मेंबर्स आहेत ग्रुप कंट्रीज आहेत त्या कंट्रींनासुद्धा आपण खऱ्या अर्थानं फोकस करतोय गुल्फ कॉपरेशन काउन्सिल्स म्हणजे काय गुल्फ एरियामध्ये म्हणजे युनायटेड अरेब अमिरातच्या ज्या काही शेजारील कंट्रीज मी तुम्हाला सांगितल्या त्या बऱ्यापैकी कंट्री गुल्फ कॉपरेशन काउन्सिलचा हिस्सा आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फ्री ट्रेड अग्रीमेंट करणं कुठेतरी गरजेचं आहे असं लेखकाला म्हणायचं आणि त्यामुळं इंडिया त्याच्यावरती फोकस करत आहे आणि मग फक्त हे इंडियालाच गरजेचं आहे का हो तर असं नाही हे युरो युनायटेड अरब अमिरातला सुद्धा गरजेचं आहे किंवा इतर ज्या कंट्री आपण डिस्कस केल्या त्यांना सुद्धा गरजेचं आहे म्हणून तर सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये युनायटेड अरब अमिरातनं अशाच प्रकारची घोषणा केली की चांगल्या पद्धतीने व्यापार आम्हाला पुढील कंट्री सोबत करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंडियाचा युनायटेड किंगडमचा तुर्कीचा साऊथ कोरिया असेल इथिओपिया असेल इंडोनेशिया असेल इस्रायल असेल केनिया असेल या विशेष करून कंट्रीवरती त्यांनी फोकस केला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्रॅटेजिकली विचार आपण केला डिप्लोमॅटिकली आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं त्या ज्या कंट्री आहेत त्या ते त्यांच्यासाठी व्यापारासाठी खूप महत्वाच्या असलेल्या कंट्री आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळतात आणि विशेष करून हिंद महासागर असू द्या किंवा प्रशांत महासागर असू द्या त्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन असं संभवतो या ओशनमध्ये जर व्यापारी यांना वाढवायचा असेल युनायटेड अरब अमिरातला तर या कंट्रीसोबत चांगल्या पद्धतीचे व्यापारिक रिलेशन त्यांना डेव्हलप करणं गरजेचं आहे व्यापारिक संबंध त्यांना चांगले डेव्हलप करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ते इम्पॉर्टंट असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळते आणि तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी त्यांनी कुठंतरी आखलेली पाहाव्यास मिळते त्यांच्या घोषणांमधून ते आपल्याला दिसत त्याचबरोबर लेखक युनायटेड अरब अमिरात आणखी महत्वाचा ऑइल सोडून कशासाठी तर त्याच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनसाठी इंडियाचा विचार केला तर आणि त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन काय आहे आणि ते आपल्यासाठी त्याचं लोकेशन का, का महत्वाचं आहे हे तुम्हाला मॅप दाखवून ऑलरेडी मी समजावून सांगितले त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन नेमकं आपल्यासाठी का महत्वाचं आहे जर आपल्याला बाकी युनायटेड अरब अमिरातच्या कंट्रीज असतील सॉरी अरेबियन कंट्री बाकीच्या ज्या काय असतील त्यांच्यासोबत व्यापारिक रिलेशन डेव्हलप करायचं असेल त्यांच्यापर्यंत आपल्याला एक व्यापारी म्हणून पोहोचायचं असेल इन्व्हेस्टर म्हणून पोहोचायचं असेल आणि त्यांना पण आपल्याकडे इन्व्हेस्टर म्हणून एक गुंतवणूकदार म्हणून आकर्षित करायचं असेल तर आपल्याला या युनायटेड अरब अमिरातचं लोकेशन महत्त्वाचं आहे त्यांच्यासोबत व्यापारिक रिलेशन फ्री ट्रेड अग्रिमेंट डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे आणि तशाच पद्धतीनं फक्त हे इंडिया सक्तीच महत्वाचं आहे का हो तर ऑब्वियस नाही कारण हे युनायटेड अरब अमिरातसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे कारण का तर यांचा जो रिव्हेन्यू रिव्हेन्यू आहे तो सगळ्यात जास्त ऑइल प्रोडक्शनमुळं येतो म्हणजेच काय तर जर त्यांचं ऑइल प्रोडक्शन बंद झालं तर कदाचित त्यांच्यावरती भयानक परिस्थिती येऊ शकते म्हणजे ते आता डिपेंड फक्त आहेत ऑइलवरती ऑइलमधून जर इन्कम त्यांचा यायचा बंद झाला तर मला वाटतं जगातली खूप गरीब कंट्री जे आहेत त्यांच्यामध्ये यांची गणना केली जाईल काही वर्षांनंतर त्यामुळे खऱ्या अर्थानं ऑइलवरती जे काही ते अवलंबून आहेत ते अवलंबित्व त्यांना स्वतःचं कमी करायचंय त्यामुळे विजन ट्वेंटी ट्वेंटी वन त्यांचं काय तर ऑइल सोडून इतर क्षेत्रामध्ये प्रगती करणं हे त्यांचं विजन आहे आणि त्याच्यामध्ये ऑइलवरचं जे काय अवलंबित्व आहे त्यांचं स्वतःचं ते त्यांना कमी करायचं आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा व्यापार वाढवून आपला इन्कम वाढवायचं आहे असं त्यांचं विजनच ट्वेंटी ट्वेंटी वनचं असलेलं त्यांनी डिक्लेअर केलं होतं त्याचबरोबर म्हणजेच एकंदरीत त्यांना काय करायचंय तर म्हणजेच त्यांना डायव्हर्सिफाईड त्यांची इकॉनॉमी करायची म्हणजे इकॉनॉमी फक्त ऑइल प्रोडक्शनमधून पैसे कमवणारी अर्थव्यवस्था त्याला बन त्यांना त्यांची जी आहे ती अर्थव्यवस्थेचं त्यांचं स्वरूप त्यांना बनव बदलायचं आहे आणि फक्त इको ऑइल प्रोडक्शन मधूनच मधूनच रेव्हेन्यू कमवणारी न बनता सगळ्याच क्षेत्रामधून रेव्हेन्यू कम कमवणारी अर्थव्यवस्था युनायटेड अरब अमिरातच्या आहे असं त्यांना चित्र तर निर्माण करायचं आणि तसं सक्षम त्यांना व्हायचंय हो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना अशा प्रकारच्या फ्री ट्रेड अग्रीमेंटची गरज आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय मग आता आपण हे फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो आता बोलतोय म्हणजे आपलं डिप्लोमॅटिक रिलेशन्स जे आहेत संबंध आहेत किंवा व्यापारिक आप संबंध आहेत ते आताचे आहेत का हो तर असं मुळीच नाहीये लेखकाने इथं सांगितलं की आपलं डिप्लोमॅटिक रिलेशन जे आहे ते युनायटेड अरब अमिरात सोबत एकोणीसशे बहात्तर पासूनच असलेलं आपल्याला पाहावास मिळतो आणि एकोणीसशे बहात्तर पासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दोन कंट्री ज्या आहेत त्या काम करत आलेल्या एकमेकाला एक सहकार्य करत काम करत आलेला आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात आणि दोन हजार पंधराला ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी युनायटेड अरब अमिरातला भेट दिली तेव्हापासून त्याच्यामध्ये ते आणखी ग्रोथ होत असताना आपल्याला पाहावंस मिळते असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सतराचा जो रिपब्लिक डेचा फंक्शन होता आपला त्याचे चीफ गेस्ट म्हणून जे अबुधाबीचे प्रिन्स आहेत क्राऊन प्रिन्स ऑफ अबुदाबी शेख मोहम्मद बिन सईद अल निन्यान यांना आपण इन्व्हाइट केलं होतं चीफ गेस्ट म्हणून आणि सुद्धा जे काय रिलेशन आहेत युनायटेड अरब अमिरातसोबतचे ते खूप चांगल्या पद्धतीचे रिलेशन आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर पुढचा जर फॅक्ट खूप महत्त्वाचा बघितला तर त्याचा परिणाम म्हणू शकतो आपण हे जे एकमेकांच्या देशाचे पंतप्रधान एकमेकांच्या देशांना विजिट करताय त्याचा परिणाम काय तर जे काय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपली आहे कॉम्प्रेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ती अनेक क्षेत्रामध्ये होत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहाव्याच मिळते त्यामुळे सुद्धा ह्या ज्या काही भेटी आहेत त्या महत्वाच्या असतात असं लेखकाला कुठेतरी इथं सांगायचं आहे आणि पुढं लेखकानं सांगितलं की इंडिया आणि यु टोटल ट्रेड जो आहे एकूण व्यापार जो आहे त्याचं व्हॅल्युएशन किती आहे ते सांगितलंय आणि त्याचं व्हॅल्युएशन आहे युएस डॉलर फिफ्टी टू पॉइंट सेव्हन्टी सिक्स बिलियन आता त्याचं एवढं व्हॅल्युएशन असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर फर्स्ट नाईन मंथ ऑफ फिस्कल इयर ट्वेंटी वन ट्वेंटी टू म्हणजे हे जे काय व्हॅल्युएशन दिले ना ते पहिल्या नऊ महिन्याचं व्हॅल्युएशन दिले दोन हजार एकवीस बावीस या फायनान्शियल इयर मधल्या पहिल्या नऊ महिन्याचं फक्त व्हॅल्युएशन दिलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ट्रिलियन मध्ये जाण्याचं एम करतोय असं सुद्धा लेखकानं या ठिकाणी सांगितलं आपल्याला पाहावस मिळते म्हणजे कुठंतरी व्यापार वाढवण्याच्या दृष्टीतून दोन्ही कंट्री कार्य करतायत असंच या ठिकाणी लेखकानं एक चित्र या लेखातून निर्माण केलेलं आपल्याला पाहावस मिळत त्याचबरोबर युनायटेड अरब अमिरातची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे इंडियामध्ये ती इन्व्हेस्टमेंट जर एस्टिमेट आपण केली तर ती इन्व्हेस्टमेंट जवळजवळ यु डॉलर इलेव्हन पॉईंट सिक्स्टी सेवन बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये असलेलं आपल्याला पाहावं मिळते विच मेक्स इट द नाइंथ बिगेस्ट इन्व्हेस्टर इन इंडिया आणि ही जर इन्व्हेस्टमेंट बघितली तर इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक कंट्रा करणाऱ्या कंट्रीजमध्ये नववा नंबर युनायटेड अरब अमिरातचा लागतो हे सुद्धा आपण कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नाइंथ जो आहे तो नंबर युनायटेड अरब अमिरातचा लागतो असं लेखकाने इथं आपल्याला सांगितलेलं पाहावस मिळतं मग हा जो नंबर आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा अँसर मध्ये खूप तुम्हाला महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या आकडेवार जर एक्झॅक्ट तुम्ही देत असाल तर अन्सर मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपली एकमेकांची जी काही इन्व्हेस्टमेंटची क्षेत्र आहेत ती कोणती आहे तर त्याच्यामध्ये सिमेंट इंडस्ट्री आहे बिल्डिंग मटेरियल आहे टेक्स्टाईल्स आहे इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत त्यानंतर कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आहे टुरिझम आहे म्हणजे हे जे काय आहे ते उत्पादन करण्यासारखे मालाचे सेक्टर आपल्याला दिलेले आहेत आणि सर्व्हिस सेक्टर काय काय तर त्याच्यामध्ये टुरिझम आहे हॉस्पिटलिटी आहे केटरिंग आहे हेल्थ आहे रिटेल आहे आणि एज्युकेशन सेक्टर्स आहे हे जे काही महत्वाचे सेक्टर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारे सर्व्हिस असू द्या किंवा प्रोडक्शन असू द्या या सेक्टरमध्ये दोन्ही कंट्री इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या कंट्रीमध्ये करताना आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच मिळत आहेत आणि फक्त युनायटेड किंग युन, युनायटेड अरब अमिरात आणि इंडिया हे एकमेकात इन्व्हेस्ट आहे अशातला भाग नाही तर मल्टीनॅशनल कंपनीज वेगवेगळ्या आहेत त्या युनायटेड अरब अमिरात आणि इंडियामध्ये वेगवेगळ्या वेग 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 क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करण्यात खरंतर आकर्षित होत आहेत अट्रॅक्ट होत आहेत आणि इंटरेस्टेड सुद्धा आहेत असं सुद्धा एक चित्र निर्माण झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहावं मिळतं असं लेखकानं या एरुलमध्ये सांगताना आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर इंडियाचं एम आहे दोन हजार तीस पर्यंत काय अचीव करायचं तर डॉलर वन ट्रिलियन मर्चंडाईज सेक्टरमध्ये डॉलर वन ट्रिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट आपले वाढायला पाहिजे एवढा व्यापार आपला वाढायला पाहिजे आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट्स जे आहेत मर्चंडाईज एक्सपोर्ट जे आहेत ते डॉलर वन ट्रिलियन ऑफ सर्व्हिस सेक्टर्स म्हणजे मर्चंडाईज सेक्टरमध्ये आणि सर्व्हिस सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये दोन्हीमध्ये आपण ट्रिलियनमध्ये गेलो पाहिजे असं एम असं ध्येय इंडियाचं दोन हजार तीस पर्यंत असलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दोन हजार तीस पर्यंतचं लक्ष जे आहे इंडियाचं ते ट्रिलियन मध्ये व्यापार करण्याचं लक्ष असलेलं आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थात पाहावस मिळतं त्याचबरोबर ज्यावेळेस मी तुम्हाला जे काय स्ट्रॅटेजिक लोकेशन सांगत होतो युनायटेड अरब अमिरातचं त्या स्ट्रॅटेजिक लोकेशनमध्ये आपण बघितलं होतं की त्या युनायटेड अरब अमिरातमुळं मुळे आपल्याला खरं तर बाकी कंट्री ज्या आहेत महत्वाच्या त्या कंट्रीसोबत चांगल्या पद्धतीचं व्यापार डेव्हलप करत करता येणार आहे मग त्याच्यामध्ये महत्वाच्या कंट्री कोण कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये कुवेत आहे बेहरान आहे कतार आहे ओमान आहे जॉर्डन आहे त्याचबरोबर इजिप्त आहे इराक आहे लेबनॉन आहे मोरोक्को आहे ट्युनिशिया आहे पॅलेस्टाईन आहे सिरिया आहे लिबिया आहे आणि यमन आहे या खरं तर महत्वाच्या कंट्री आहेत आता हा जो लिबिया आहे त्याचा एक वेगळा इतिहास आहे गद्दाफी जो आहे मोहम्मद अल गद्दाफी ज्याला म्हणतो हुकुमशा होता खूप क्रूर कर्मान विशेष म्हणजे त्याचा शेवट जो झाला होता तो जा त्याचा झाला होता म्हणजे समूहाने त्याला मारून तिथं त्याची हत्या केली गेली होती समूहाकडून त्यामुळे लिबियाचा एक वेगळा एक इतिहास आहे त्यामुळे लिबियात अशा प्रकारे सुद्धा लक्षात तुम्ही ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत ह्या ज्या कंट्री तुम्हाला मी सांगितल्या त्या सोबत सुद्धा आपला ऍक्सेस जो आहे व्यापाराचा तो खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये वाढताना दिसणार आहे जर आपण युए सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट सक्सेसफुल्ली एक्झिक्यूट केला तर त्यामुळे या कंट्रीचं सुद्धा महत्व आपल्या दृष्टीतून आहे आणि त्याचा फायदा सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला होणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट सक्सेस झाला तर ती वरच्या कंट्री तर आपण बघितलंच अगोदर तुम्हाला इथं अंडरलाईन करून सांगितलेलं कंट्री त्याचबरोबर आपल्याला आणखी काय होणार आहे तर आपल्याला ज्या काही आफ्रिकन कंट्रीज आहे त्यांच्यासोबत सुद्धा ऍक्सेस आपला वाढणार आहे हा जर ऍग्रीमेंट सक्सेस होत असेल तर आणि त्याच्यामध्ये विशेष करून आफ्रिकन सोबत आपण हँडलूम क्षेत्र जे आहे हँडीक्राफ्ट है, क्षेत्र जे आहे टेक्स्टाईल क्षेत्र आहे फार्मा क्षेत्र आहे या क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीनं व्यापार खऱ्या अर्थानं डेव्हलप करू शकतो असं कुठंतरी लेखकांनी आपल्याला सांगितलेलं खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते म्हणजे एकंदरीतच शेवटी कन्क्लुजन याचं काय काढू शकतो आपण तर लेखकाला हेच सांगायचंय की जर हा फ्री ट्रेड अॅग्रीमेंट सक्सेसफुल होत असेल तर आपल्याला किती चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि आपली इकॉनॉमी जी आहे ती किती मोठ्या प्रमाणात ग्रोथ करू शकते आणि एकंदरीतच बाकीच्या कंट्री ज्या आहेत त्या यु विशेष करून युनायटेड अरब अमिरात जे आहे युना ती जी कंट्री आहे तीसुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यापारामध्ये प्रगती करू शकते फक्त त्यांची जी ऑइलवरची डिपेंडन्सी आहे ती सुद्धा कमी होऊन इतर क्षेत्रामध्ये सुद्धा ते प्रगती करू आहेत आपल्या अर्थव्यवस्थेची डिपेंडन्सी जी आहे ती ऑइल क्षेत्रावरची कमी करून इतर क्षेत्रावरती सुद्धा ते कमांड म्हणजे आपलं म्हणू शकतो प्रभुत्व हासिल करू आहेत असं कुठंतरी लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजे एकंदरीत फ्री ट्रेडचा अग्रीमेंट फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार कराराचं महत्त्व काय आहे आणि त्याचा फायदा इंडियासोबतच ज्या कंट्रीसोबत इंडिया तो करार करणार आहे त्यासुद्धा कंट्रीला कशा पद्धतीनं फायदा होईल त्याचा ते लेखकांना या ठिकाणी या एअरटेलमध्ये आपल्याला सांगण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला बाकी या एअरटेलमध्ये महत्त्वाचं असं काय नाही आता याच्यातून की पॉईंट काय घ्यायचा तर बाकी ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्या डिस्कशनमध्ये आल्या होतात इथं त्या कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये खऱ्या अर्थानं माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे मग त्या कन्सेप्ट तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं त्या कन्सेप्ट तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं ना काय नाही फ्री ट्रेड अग्रिमेंटची कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे हा पहिला की पॉईंट होऊ शकतो दुसरा की पॉईंट इंडिया आणि एचं लोकेशन सॉरी एचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचा अभ्यास आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून करणं महत्त्वाचं होऊन बसतं आणि बाकी याच्यास रिलेटेड जो काही मॅप आहे तो मॅप डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे तो मॅप आपण डिटेलमध्ये अभ्यास आप करून ठेवायला पाहिजे बाकी मध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही मुक्त व्यापार करार म्हणजे काय हे फक्त डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून ते खूप महत्वाचं होतं बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आणि आजचं जर एअरटेल बघितले तर मला हेच फक्त महत्वाचं एअरटेल वाटलं बाकी काय एअरटेल एवढी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देणारे नाहीयेत किंवा मला नाही वाटलं की एक्झामच्या दृष्टीतून बाकीचे एअरटेल एवढे महत्वाचे आहेत जेवढं हे एअरटेल महत्वाचं आहे त्यामुळे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आता ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिटेलमध्ये समजावून घेऊया पुढची आपली जी पहिली न्यूज आहे खऱ्या अर्थानं ती पहिली न्यूज विशेष करून हरियाणाशी रिलेटेड आहे आता हरियाणामध्ये हरियाणा गव्हर्नमेंटने एक नवीन कायदा आणला होता आणि त्या कायद्यामध्ये काय सांगितलं गेलं होतं जे काही प्रायव्हेट कंपनी आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के रिझर्वेशन म्हणजे आरक्षण जे असेल तर स्थानिक लोकांना असेल अशा प्रकारचा कायदा आणला होता मग त्या कायद्याच्या विशेष करून ह्याची जी सॅलरी आहे ती तीस हजारापेक्षा कमी असायला पाहिजे असा एक नियम होता परंतु डोबळ मानान पहिल्यांदा हा इश्यू काय ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्यामुळे मी तुम्हाला डोबळ समजावून सांगतोय मग तो कायदा आणला आणि तो कायदा लागू केला आणि त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्यात आली मग त्या पिटिशनच्या अंतर्गत हायकोर्टानं काय केलं जो हा कायदा आहे याच्यावरती स्टे आणला म्हणजे हा कायदा जो आहे तो त्यांनी खऱ्या अर्थानं रद्द केलेला आपल्याला पाहावं असं म्हणाल होत परंतु आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केले सुप्रीम कोर्टानं काय सांगितले जो हा स्टे आणलेला आहे ना तो स्टे उठवा आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा हायकोर्टाने व्यवस्थितरित्या अभ्यास करून जजमेंट द्यावं असं सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाला रिक्वेस्ट केली आपल्याला मिळते त्यामुळे खऱ्या अर्थानं जास्त कॉन्ट्रसी पुन्हा एकदा तो मुद्दा आला आणि पुन्हा एकदा न्यूजमध्ये आला याच्यावरती आपण अनेक वेळा याच्या अगोदर डिस्कशन केले आणि ज्यावेळेस हायकोर्टामध्ये हरियाणा हायकोर्टामध्ये Uh, हा मुद्दा चालू होता त्यावेळेस आपण डिटेलमध्ये डिस्क डिस्कशन याच्यावरती केले आणि आता सुद्धा मी तुम्हाला त्याची ढोबळमानाने इन्फॉर्मेशन सांगितले मग आता पुढे येणाऱ्या काळामध्ये हरियाणा कोर्ट जे आहे ते काय जजमेंट याच्यामध्ये देणे देते ते हे आपल्याला बघण्यासारखं असणार आहे त्यामुळे तशा दृष्टीतून आपण याचा एक स्टडी म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेष करून पहिला तर याच्यातून की पॉइंट काय निघतोय तर जे हायकोर्ट आहे ते हरियाणा आणि पंजाब हाय पंजाबसाठी एकच हायकोर्ट आहे त्यामुळं याची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे म्हणजे पहिला की पॉईंट आपल्याला बघायचा आहे की ज्युडिशरी सेक्टरमध्ये म्हणजे न्यायव्यवस्था सेक्टरमध्ये कोणकोणते असे हायकोर्ट्स आहेत की जी दोन किंवा तीन पेक्षा जास्त स्टेटमध्ये कार्य करतात एवढं फक्त बघून घ्या की फक्त एकच हे हायकोर्ट आहे ते हरियाणा आणि खरंतर पंजाबमध्ये कार्य करतं याची फक्त इन्फॉर्मेशन तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा हे खूप महत्वाचं होऊन बसतं आणि दुसरं इथं बोललं गेलं रिझर्वेशन रिलेटेड आरक्षणाशी रिलेटेड मग भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाशी रिलेटेड काय तरतुदी आहेत ह्या तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा जसं की आपण स्केड्युल्ड कास्टला स्केड्युल्ड ट्राईब त्यानंतर ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल यांना जे आरक्षण देतो इकॉनॉमिकल विकर सेक्शन ऑफ द बॅकवर्ड क्लास स्केड्युल्ड ट्राईबल्ड कास्ट याला म्हणतात यांना जे आरक्षण दिलं जाते ते आरक्षणाशी रिलेटेड तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे केले आहेत जर असतील त्यात त्याचा आपण डिटेल अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे बाकी याच्यामध्ये या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे फक्त जे काय मी की पॉईंट सांगितले ते फक्त लक्षपूर्वक चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा बाकी सगळं ओके आहे त्यामुळं पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण पुढची न्यूज आहे ती पश्चिम बंगालशी रिलेटेड आहे आणि गव्हर्नर जे आहेत आणि इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे ममता बॅनर्जी यांचं यांच्यामध्ये वारंवार क्लॅश चालू असलेला आपल्याला पावास मिळतो आणि तिथून कुठेतरी फेडरलिझमचा मुद्दा निर्माण होतो त्यामुळे तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितले की फेडरलिझम नेमकं काय आहे ह्या फेडरलिझमची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे फेडरलिझमची टोटल कन्सेप्ट आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं फेडरलिझमला आपण मराठीमध्ये संघ राज्यवाद असं म्हणतो त्यामुळे त्या फेडरलिझमची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडं कुठंतरी असणं अत्यंत गरजेचं आहे ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुम्ही काढून ठेवायला पाहिजे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही इथं त्या न्यूजमध्ये सांगितलं की गव्हर्नरला ममता बॅनर्जींशी बोलायचं आहे वगैरे वगैरे तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली हे फालतू गोष्टी आहे फक्त आपल्याला की पॉईंट काय हे फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे बाकी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही नाही आहे पुढची न्यूज आहे ती सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांचं नाव आहे ली सिंग लुंग यांनी पार्लमेंट स्पीच मध्ये बोलत असतानाही सांगितलं की नेहरूचा इंडिया आता राहिलेला नाही कारण आता जर पार्लमेंट बघितले तर पार्लमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांवरती क्रिमिनल केसेस दाखल झालेले आहेत म्हणजे गंभीर गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत अशा प्रकारचा आरोप त्यांनी पार्लमेंटच्या स्पीचमध्ये बोलत असताना केला आणि त्याच्यामुळं तर इंडिया त्याच्यावरती नाराज आहे आणि त्याच्या रिलेटेड नाराजी सुद्धा ऑफिशियल्सनी त्यांच्याकडे पोहोचवलेले आहे की अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते अनएक्सेप्टेबल आहे अस्वीकृत करण्यासारखं आहे असं डिरेक्टली त्यांना सांगण्यात आलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळते ते सांगणारी खरं तर न्यूज आहे मग आता याच्यामधून आपल्याला की पॉईंट घ्यायचा आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाच्या आणि सिंगापूरची रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे याची डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही फक्त आता काय करायचं आहे तुम्हाला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणून एक आकडेवारी आहे ती क्राईम रेकॉर्ड फक्त ठेवत असते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो त्याला आपण एन सी आर बी असं म्हणतो या एन सीआरबीएच्या आकडेवारीनुसार किती मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत कि, किती किती एम पी आहेत की त्यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ती जे संबंधित आकडेवारी आहे ती फक्त आकडेवारी कलेक्ट करून ठेवा कोणत्याही वेबसाईटवरती तुम्हाला ते मिळून जाईल एन सी आरबीए ची ऑफिशियल वेबसाईट पण आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्यामुळे त्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला ती आकडेवारी मिळेल ती आकडेवारी काढून ठेवा त्याचा आन्सर रायटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग तुम्ही करू शकता बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये पुढची न्यूज जा हो आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट रिलेटेड आणि युक्रेनला ज्या जाणाऱ्या फ्लाईट्स आहेत त्या काही कालावधीसाठी स्थगित केल्या होत्या कारण रशिया युक्रेनमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु वाढत्या मागणीचा विचार करून खऱ्या अर्थानं इंडियन गव्हर्नमेंटनं हे सांगितले की आता ज्या फ्लाईट आहेत त्या स्टार्ट करण्यात याव्या सुरुवात करण्यात याव्या असं इंडियन गव्हर्नमेंटनं सांगितलं आपल्याला पाहावस मिळते आणि बाकी जर काय बघितलं तर ते टेन्शन थोडंसं कमी होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावं मिळते परंतु पूर्ण शंभर टक्के दोघांमधला जो वाद आहे तो संपला असा आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही आणि हा जो मुद्दा आहे तो जागतिक लेवलचा आता सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा आहे त्याच्यामुळे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचा मी वेगळं लेक्चर बघ बनवलेलं आहे ऑलरेडी आपली करंट बेस्ट इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये लिस्टमध्ये हे खरंतर लेक्चर मी अपलोड करून ठेवलेलं आहे त्या प्लेलिस्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले प्लेलिस्टची लिंक तिथं जाऊन तुम्ही ते लेक्चर चांगल्या पद्धतीने बघू शकता विशेष करून त्याच्यामध्ये हा जो वाद आहे त्याची हिस्ट्री वगैरे सगळं सांगितलंय मी आणि त्याचा इंडियामध्ये इंडियावरती काय परिणाम होऊ शकतो आणि इंडियाचा त्याच्यामध्ये काय स्टँड आहे हे सगळं मी तिथं डिस्कस केलेलं आहे आणि हा मुद्दा तुम्हाला आता माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला ते लेक्चर अवश्य बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सगळं काय समजून घेता येईल बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही फक्त तुम्हाला तो जो काही इशू आहे तो इश्यू सगळ्या दृष्टीतून तुम्ही त्या इश्यू बघायला पाहिजे आणि चांगला त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे कशाही पद्धतीने त्याच्यावरती जर क्वेश्चन विचारला गेला त्याच्या अनुषंगानं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवघड जाऊ नये चांगल्या पद्धतीने तो, तो क्वेश्चन टॅकल करू शकाल सो प्लीज ते लेक्चर बघून घ्या बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे पुढची न्यूज आहे ते आपले एक्स प्राईम मिनिस्टर जे होते मनमोहन सिंग यांच्याशी रिलेटेड ही न्यूज असली आपल्याला या ठिकाणी पाहावस मिळते आणि मनमोहन सिंगाने हे सांगितलं की प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर नेहरूला ब्लेम करणार असाल जवाहरलाल नेहरू यांना ब्लेम करणार असेल तर ते कितपत योग्य आहे तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना का ब्लेम करता असं खरं तर त्यांनी विधान केलेलं आपल्याला पाहावास मिळते प्रश्न विचारलेला सत्तेतील गव्हर्नमेंटला आपल्याला पाहावास मिळते हे सगळ्या पॉलिटिकल गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही परंतु पहिली महत्वाचा की पॉईंट याच्यातून निघतोय नेहरू इराजो आहे आता आपल्याला सिलेबसमध्ये युपीएससीच्या पदासाठी सांगतोय मी सिलेबस मध्ये जीएस मध्ये जनरल स्टडी फर्स्ट पेपरमध्ये आपल्याला महत्वाचा पॉईंट आहे पोस्ट इंडिपेंडन्स इरा म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतरचा इतिहास काय आहे कशा पद्धतीने आपण एस्टॅब्लिश केलं सगळं तो जो इतिहास आहे त्याच्यामध्ये नेहरू इरा जो आहे तो खूप महत्वाचा आहे त्यामुळे त्या इराचा आपण डिटेलमध्ये अभ्यास आप करून ठेवायला पाहिजे हा पहिला की पॉईंट आहे आधुनिक भारतामध्येच येतं ते त्यामुळे मॉडर्न इंडियामध्येच येतं ते त्यामुळे काय एवढे अवघड नाही आहे तो पहिला की पॉइंट आहे दुसरा की पॉइंट काय तर हे जे मनमोहन सिंग आहेत हे ज्यावेळेस अर्थमंत्री होते ना त्यावेळेस नाईन्टीन नाईन्टी वनचा पिरियड होता बहुतेक आणि त्यावेळेस एल पी जी त्याला आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतो या पॉलिसीज लागू केल्या गेल्या होत्या आणि त्या खूप यशस्वी मानल्या जातात आतापर्यंत सुद्धा आणि एक अर्थ व्यवस्थेमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये मनमोहन सिंग यांचं सुद्धा गणलं जातं कारण हे खरं तर अर्थतज्ञ आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं तशा दृष्टीतून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजेच एलपीजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि यांचा जो पिरियड होता विशेष करून ते अर्थमंत्री होते केंद्रीय अर्थमंत्री त्यावेळेसचा त्या पिरियडचा थोडासा अभ्यास आपल्याला करणं कुठेतरी गरजेचं आहे आणि आत्ताच्या अर्थव्यवस्थेवरती मनमोहन सिंग यांनी काय काय के कमेंट केलेले आहेत राजकीय कमेंट सोडू ना फक्त अर्थतज्ज्ञ म्हणून काही कमेंट यांनी केलेले आहेत त्या कमेंटसुद्धा तुम्हाला जर कलेक्ट करायला जमलं तर त्या कलेक्ट करून त्या ठेवा तुम्ही अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये आपल्या इकॉनॉमीच्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने त्या यूज करू शकता अँसर रायटिंगमध्ये समजते बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये पुढची न्यूज आहे इंडिया यु मध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट होणार आहे त्याच्याशी रिलेटेड जे की आपण डिस्कस मध्ये केलेलं आहे परंतु तो जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे तो आज म्हणजे शुक्रवारी खरं तर साईन होणार आहे आणि ते तर सांगणारी ही न्यूज आहे इंडिया युनायटेड एमिराट्स विल साईन द फर्स्ट एव्हर बायलेटरल फ्री ट्रेड अग्रीमेंट बिटवीन द टू कंट्रीज ऑन फ्रायडे हे या पहिल्याच पॅराग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावं मिळते आणि या इमेजेसमध्ये सुद्धा इमेजमध्ये सुद्धा तुम्ही नरेंद्र मोदी आणि जनरल शेख मोहम्मद बिन जिहाद अल नन्यान यांना तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि या दोन कंट्रीमध्ये हा फ्री ट्रेड अग्रीमेंट संपन्न होतो होतोय साईन होतोय असं आपण या ठिकाणी समजू शकतोय या न्यूजच्या माध्यमातून आणि त्याचं जे काय महत्त्व आहे ते सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बाकी त्या कंट्रीचं लोकेशन वगैरे सगळं आपण ज्यावेळेस डिस्कस करत होतो त्यावेळेस डिस्कस केलेलं आहे त्यामुळे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये आणि बाकी वर्ल्ड पेजला जर आपण बघितलं तर रशिया आणि युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याचा मुद्दा जास्त गाजताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती जसं की मी तुम्हाला सांगितलं वेगळ्या लेक्चर ऑलिट ले बनवून ठेवलेलं आहे त्यामुळे सगळी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे कोणावर कसा परिणाम होणार आहे जगावरती कसा परिणाम होणार आहे इंडियावरती कसा परिणाम होणार आहे इंडियाचा त्याच्यामध्ये काय रोल आहे हे सगळं आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस करून ठेवलेलं आहे आणि जागतिक लेवलचा जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले की जागतिक लेवलचा सगळ्यात जास्त गाजणारा हा मुद्दा आहे त्यामुळं इम्पॉर्टंट मुद्दा हा जागतिक लेवलचा असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यामुळे त्या दृष्टीतून त्या याचा डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं तो अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं ना काही नाही वर्ल्ड पेजला बाकी न्यूज इम्पॉर्टंट नाही येतच एकच मुद्दा जास्त जास्तय तो म्हणजे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आणि तो कॉन्फ्लिक्ट जो आहे तो डिटेल तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे इथं आपल्या खऱ्या अर्थानं ज्या काय महत्वाच्या एअरटेल्स होते आणि ज्या काय महत्वाच्या न्यूज होत्या समाप्त होत आहेत एक एकंदरीत म्हणजेच काय तर आजचा द हिंदू जो आहे तो खऱ्या अर्थानं इथं समाप्त होतोय ते डिस्कशन समाप्त होतंय असे आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून मा समजावून सांगू शकलो असेल जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिस्लाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोजेशन करू शकेन आपला टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ग्रुप आहे हे पण तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला इतर काही लेक्चर विषयाचे अपडेट्स असतील त्या तिथं वेळोवेळी मिळत राहतील सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत